आयुष्याचारंग पटावर हो तो हिंदोळ्या सारखा माझा मी पणाचा धुक्यात हरवल्या भूमिका 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 चाया खेळा मधला मी असे पोरका अनंतरंगी करीत होतो तरीही मी भूमिका 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 मित्रा तुझी काय मदत ही मला करतोयस का ती माझ्या दुसऱ्या कुठल्या जवळच्या मित्राने सुद्धा कधीच केले नसते. अरे जय आपला लहानपणीचा मित्र आहे, त्यासाठी आपण काय बी करणार. हल्ली तुझा सुद्धा मला भरोसा वाटत नाही. आता मी काय केलं. श्रीकांत चौकशी करतोय तरी सुद्धा रणजितला भेटायला तू जातेस ना. कालाय तस्मै नमहा. विश्वास, मी तुला एक गोष्ट सांगितली होती ना, हे दुष्काळात एखादं झाड असत मग अचानकपणे मिरॅकल होत आणि त्याला पालवी फुटते असं आपल्याला वाटत, पण ती पालवी फुटलेली नसून त्या मुळाने एक गुलाबाच तो शोषून घेतलेला असतो. बरोबर आठवत ना. सेम केस आता झालेली. नाही नाही जरा जरा चेंज आहे, म्हणजे यावेळेस तू मला फोन करून भेटायला आलायस. ऍक्च्युली तू बोललेलं मला आठवलं. म्हटलं की नाती अशी तोडून तुटत नसतात, म्हणून म्हटलं तुझी माफी मागावी. चल काहीतरीच काय. अरे माफी वगैरे मागायची गरज नसते यार. आपल्याला मनापासून वाटलं ना की ते समोरच्या पर्यंत पोहोचतच. आणि माझा स्वभाव कसा आहे की जर एखादा माणूस माझ्याकडे आला तर त्याला टाकून बोलायचं किंवा तोडून बोलायचं असा माझा स्वभाव नाही आहे. मला जमतच नाही ते. खरं सांगू त्या दिवशी मला असा तोडून निघून गेलास ना मला खूप वाईट वाटलं. नाही सहन करू शकत नाही ज्याच्यासाठी आपण एक आज तू आलास तू आलास मला बरं वाटलं. मला ना मला संबंध तोडायला नाही आवडत. सगळ्यांशी असलेले संबंध मला जपावेसे वाटतात नेहमीच. माझा एक प्रॉब्लेम आहे. मी खूप भावुक आहे. भावुक म्हणजे मी खूप इमोशनल आहे. जे मित्रा हे बघ तू तू जर मला माफ केलं असेल ना तर आपण काही प्लॅन्स करूया. आय मीन आपण एकत्र काम करूया. नाही मी मी समजलो नाही काय मला सविस्तर सांग. म्हणजे करंदीकरांविरुद्ध आपण काही प्लॅन्स करूयात का. नाही 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 मी तुला असं करू देणार नाही. नो का.
नाही मी ते नंतर सांगतो तुला पण एनीवे आता तुझ्या डोक्यात काय सांग मला तू मधुराला टार्गेट करायचंस मधुरा कोण मधुरा प्लीज यार आता मधुरा कोण हे तुला सांगायची गरज नाही हो ना अच्छा म्हणजे माझ्या क्षमतेबद्दल तुझी खात्री पटली तर हो ओके मग आता मला सांग मधुराला टार्गेट करायचं म्हणजे नेमकं काय करायचं मी तिला अशा काही गोष्टी सांगायच्या की ज्याने ती श्रीकांत पासून दुरावेल श्रीकांत पासून दुरावेल म्हणजे नेमके कोणत्या गोष्टी सांगायच्या जे तू माझी मुद्दा म्हणून खेचतोयस का हा ते तिला कसल्या गोष्टी सांगायच्या हे मी तुला सांगायला नको ना विश्वास मला ना मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय रे की गेल्या या 4-5 दिवसांमध्ये ना तुझा माझ्यावरचा विश्वास प्रचंड वाढलाय तुला याच्यामध्ये एक इंटरेस्ट असेल तर सांग महत्वाचं म्हणजे तुला या सगळ्या गोष्टीचा मोबदला मिळेल मी पैशासाठी काम नाही करता हा आणि आधीच सांगितलंय मी तुला मी तुलाही ही गोष्ट करू देणार नाही का पर तूच म्हणालास ना की करंदीकर फॅमिली आणि तुमच्यामध्ये एक नातं आहे ते नातं तुला तोडायचं नाहीये जपायचंय तर मग तू चांगला विचार करतोयस विश्वास तू खरंच चांगल्या मार्गावर चाललायस तू नको परत फिरूस तू आता मार्ग ठरवलायस ना त्याच्यावरच चालत रा आयुष्यात सुखी होशील अरे मला मान्य आहे कितीही झालं तरी करंदीकर फॅमिली आणि तुम्ही एका रिलेशन मध्ये बांधलेले आहात कसंही झालं तरी श्रीकांत तुझ्या बहिणीचा एकेकाळचा नवरा आहे कळतंय मला म्हणजे तू मला मदत करणार नाहीस तर विश्वास कसं सांगू तुला विश्वास हे बघ या जगामध्ये ना माणसं खूप स्वार्थी असतात पण तू जरा जास्त स्वार्थी आहेस तुला गरज असली की माझ्याकडे येतोस आणि गरज संपली की आता याच्या पुढचा जो काही प्लान आहे जी काही मुवमेंट आहे काय करायचंय ते मी ठरवणार मी त्यासाठी मला थोडा वेळ हवा ओके एज यू विश टेक युअर टाइम आणि मला फोन करून कळव येतो मधुकर अरे आधीच संकट काही कमी येत का आणि त्यात हे काय नवीन ओढून घेतलंयस तू
काय समजायचं मी, तू का बोलत नाहीयेस? मागे जे काही झालं ते सगळं पडद्याआड गेलं होतं, आता त्याच चक्रात तू का अडकलास पुन्हा? ताई, ताई तूही असाच विचार करतेस? अरे मग कसा विचार करू? तुलाही असंच वाटतंय कि मी पुन्हा त्याच चक्रात अडकलोय? मी पुन्हा अशीच चूक करीन असं वाटतंय तुला? अरे पण मुलांनी तोंडावर बोलावं ही लाजीरवाणी गोष्ट नाहीये का? मी लाज वाटावी असं काहीही केलेलं नाहीये, आणि शालिनीच्या बाबतीत जे झालं ते मी शुद्ध हेतूने केलेली मदत होती, आणि कुणालाही मदत करणं म्हणजे म्हणजे लाज वाटावी माझ्या मुलाला। अरे पण त्याने केलेले तमाशे त्याच काय? ताई एकच सांगतो मी, या वयात मी पुन्हा अशी चूक करणार नाही। तेही माझ्या कुटुंबात अशी अस्थिरता असताना मला कोणाच्याही भावनिक आधाराची गरज नाही। एकदा हे श्रीकांतचं लग्न झालं ना की मी मोकळा। खरंच मधुकर, तू हे सगळं शुद्ध हेतूने केलेस? तुझ्या मनात अजूनही किंतू आहे? अरे असं नाहीये, पण आई तुला जे काय समजायचं ना तू समजायला मोकळी आहेस। आणि माझा मुलगा जे काही बोलला असेल ना मला त्याची पर्वा नाही। शालिनी आणि शैलजा दोघी दुःखात असताना त्यांना आधार देणं हे मी माझे कर्तव्य समजतो। त्यात लाज वाटण्यासारखं काही नाहीये। मधुकर, सगळी संकट एकदम आली ना की कुणाबद्दल अविश्वास निर्माण होतो रे। विश्वास बोलतो। विश्वास? हो, म्हणजे तशी आपली पहिली भेट झाली नाही, कदाचित झाली असेल, पण ते महत्त्वाचं नाही। मी विनीताचा भाऊ आणि जयाचा मित्र आहे। ओके, का मला फोन केलात? जय दादाचा नंबर लागत नाही का? नाही, मला तुझ्याशीच बोलायचं होतं। माझ्याशी? हो, एक रिक्वेस्ट करायची आहे तुला। काय? काय ना की थोडस रागाच्या भरामध्ये मी त्याला टाकून बोललो, त्याच्यामुळे तो चिडलाय माझ्यावर। म्हटलं तुझ्याशी बोलून काही पॅचअप होतंय का ते बघावं। ओ अरे होईल हळूहळू पॅचअप तुमचं, त्यात मी मध्यस्थी करायची काहीच गरज नाही आहे। पण मला वेळ नाही घालवायचा, कारण काय चूक आहे ते माझ्या लक्षात आलंय म्हणून तुला फोन केला। का काही अर्जंट काम होतं का? नाही। मग इतका का डेस्परेट होतोयस? ऍक्च्युली एक महत्त्वाचं काम होतं। मग आधीच सांगायचंस ना, साधं लॉजिक आहे, तुझी माझी ओळख नसतानाही तू मला फोन करतोयस, तुझं आणि माझ्या दादाचं पॅचअप करायला सांगतोयस। सांग काय काम होतं, काही निरोप देऊ का? नाही नको। तू मला सांगू शकतोस? ऍक्च्युली आम्ही दोघांनी एक प्लॅन केला होता, त्याबद्दलच बोलायचं होतं। पण ठीक आहे, मी बोलेन जायशी। थँक्यू। ओके चला, त्या निमित्ताने तुझी माझी ओळख तरी झाली। हो बाय। बाय। या जयची बहीण पण त्याच्यासारखीच आहे। भूमिका भूमिका काय ग,
जेव्हा केव्हा मी तुला फोन करतो तेव्हा काही ना काही प्रॉब्लेमच सांगतेस मला. म्हणजे घरी खरंच एवढा काही प्रॉब्लेम सुरू आहे का? अरे खरंच प्रॉब्लेम सुरू आहेत, खोटं कशाला बोलेन मी? नाही म्हणजे मला असं नाही म्हणायचं की तू खोटं बोलतेस. मला आपलं असं वाटलं की मला टाळण्यासाठी तू उगाचच काहीतरी सांगतेस. रणजीत, मला जर तुला टाळायचं असतं ना तर मी तुला भेटलेच नसते. प्लीज असा विचार नको करूस. नाही, तुला तो पूर्ण अधिकार आहे मानसी. मी तुझ्याशी आतापर्यंत जे काही वागलोय ना त्याला खरंच माफीची अपेक्षा मी बाळगू शकत नाही. प्लीज भूतकाळ आठवायचा नाही. तू खूप ग्रेट आहेस. एखाद्या माणसाला माफ करणं मोठं असतं पण तू इतकी मोठी आहेस की माझ्या चुका माफ केल्यातच पण विसरलीस होत. रणजीत, ज्या आठवणी आठवून येत ना त्रास होईल त्या आठवायच्याच कशाला. त्यामुळे तू आता फक्त भविष्याचा विचार कर. मानसी, तुला सांगतो आता ना सध्या गोष्टी बऱ्यापैकी पुढे गेल्या. म्हणजे काय ठरवलंयस? मी एक मित्र आहे माझा, त्याच्या ओळखीने मी एक मेडिकल स्टोअर पार्टनरशिप मध्ये घेतोय. पार्टनरशिप? हो, म्हणजे ते एक एस्टॅब्लिश्ड असं स्टोअर आहे. ओके, पण मग तू तुला पार्टनर का बनवतोय? नाही, काय ना त्याचा थोडासा प्रॉब्लेम झालाय. इनफॅक्ट तो हे स्टोअर विकायला निघाला होता पण माझ्या नवीन मित्रानेच त्याला हा पार्टनरशिपचा सल्ला दिला आणि त्यालाही तो पटला. अच्छा, अरे हो, पण तिथे पैसे किती लागणार आहेत? साधारण 30 लाखांची रक्कम उभी करावी लागणार आहे मला. 30 लाख? अरे अरे हो हो, एवढी काळजी करू नकोस तू, अजिबात तू टेन्शन घेऊ नकोस. आणि ही सगळी रक्कम मला एक रकमी नाही भरायची आहे. आणि तुला सांगतो मी आता प्रत्येक पाऊल मी अगदी पूर्ण विचार करूनच उचलतो. रणजीत प्लीज, आता पुन्हा कुठे अडकू नकोस. नाही मानसी, आता ह्यावेळी असं काहीच होणार नाही. माझे काही मित्र आहेत आणि हा जो नवीन मित्र आहे ना, या सगळ्यांच्या मदतीने मी थोडीशी रक्कम आतापर्यंत उभी केली आहे. लवकरच माझं पार्टनरशिपचं डील होईल, त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे तयार झाल्यानंतर बँकेचं लोन मला सहज करता येईल. आणि हे चालू असलेलं स्टोअर, म्हणजे बिझनेस सुरू आहे त्या स्टोअरमधून, त्यामुळे बँक लोनचे हप्ते आहेत ना त्या येणाऱ्या पैशातनं ती सहजपणे फेडता येतील. मला यातलं फारसं कळत नाही पण प्लीज काळजीपूर्वक निर्णय घे. तू साथ देतेस ना मला? आता मागच सगळं विसरून त्यामुळे आता कितीही अवघड काम असलं ना तरी मी अगदी सहज साध्य करू शकतो. रणजीत, मी तुला सांगितलं ना भूतकाळ आठवू नकोस. काका, त्या गोडसेंचा फोन आला. गोडसे? ते कर्जत
हाँ काय म्हणाले? त्या कर्जतच्या जमिनीविषयी तुमच्याशी बोलून घे असं मला सांगितलं. असं त्यांनी तुला सांगितलं? श्रीकांत, मी त्यांना एक ऑफर दिलेली आहे. या पलीकडे मी आता काहीच करू शकत नाही. त्यांना जर व्यवहार करायचा नसेल तर राहू दे, मलाही व्यवहार करायचा नाही. आणि आता तुम्ही निर्णय घेतला असेल तर काही हरकत नाही, पण म्हणजे मला ते म्हणत होते की थोड्याफार पैशांसाठी मोक्याची जागा. नाही, नानासाहेबांचं तर असं म्हणणं आहे की मी जी ऑफर दिलेली आहे तीच खूप जास्त आहे. एवढे भाव नाहीच आहेत जमिनीचे तिथे. अच्छा. नाही पण खरंच मोक्याच्या ठिकाणी एक आहे जमीन. माझ्या डोक्यात ना एक कर्जतला एक वेगळा प्रोजेक्ट सुरू करायचं चाललंय. जर खरंच चांगली असेल जागा तर काही हरकत नाही, म्हणजे एकदा बघून येऊ का? जरूर, खरंच जाऊन बघून ये. एकदा बघतो, त्या प्रोजेक्ट साठी जर ती खरंच आवश्यक असेल ना तर थोडंफार आपण काहीतरी करूया ऍडजस्टमेंट. काहीच हरकत नाही, स्टेशन पासून फार लांब नाही आहे, म्हणजे मुरबाड रोडवर आहे. तू इथे जाऊन खरंच बघून ये, मी तुला डिटेल ऍड्रेस देतो. बरं, वैशालीचा काही पत्ता लागला का? नाही. काका, तुमच्याशी बोलायचंच होतं. तसंही बोल ना रे. माझ्या म्हणजे माझ्या डिव्होर्सच्या संदर्भात ऍडव्होकेट शालिनी निंबाळकरांना भेटणं गरजेचं होतं का? ज्या वेळेला देवकी त्या घरात पाऊल ठेवेल त्यावेळी मला त्या घरात मुग्धा हवी आहे, कारण ती डेफिनेटली श्रीकांतच्या विरोधात सपोर्ट करेल. माझी आई, तू इथे येऊ नकोस. तिथून निघाल्यानंतर इकडे यायचं नाहीये.